भये प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनी मनहारी अद्भुत रूप विचारी श्रीरामचरित मानस मधील प्रभू श्रीरामांचे वर्णन करणाऱ्या या छंदाची प्रचिती तमाम रामभक्तांना शुक्रवारी आली जेव्हा अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीचे अनावरण 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या 3 दिवस आधी करण्यात आले. काळ्या पाषाणापासून बनवलेल्या या मूर्तीचे मनमोहक रूप पाहून रामभक्तांचे मन तृप्त झाले. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामलल्लांची ही 51 इंची मूर्ती साकारली आहे. अभिषेक सोहळ्याचे प्रमुख आचार्य अरुण दीक्षित यांनी सांगितले की दुपारी वैदिक मंत्रोच्चारात भगवान रामांची मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात आली. ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या हस्ते मुख्य संकल्प करण्यात आला. रामलल्लांच्या तात्पुरत्या मंदिरातील दर्शन सायंकाळपासून थांबवण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी अरणिमंथनातून अग्नी प्रदीप्त करण्यात आला. त्याआधी गणपती इत्यादी स्थापित देवतांची पूजा आदी विधी झाले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.